नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा ही देवीची तीन प्रधान रूपं मानली गेली आहेत. या रूपांची आपण वेगवेगळ्या प्रसंगी पूजा करत असतो. देवीची अनेक स्तोत्र आहेत. महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे दुर्गादेवीचा जय जयकार करणारं, स्तुती करणारं असं स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्रीमद शंकराचार्य यांनी रचलं असं काहींचं मत आहे. परंतु काही ठिकाणी रामकृष्ण कवी विरचितम असा उल्लेख आलेला आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे संस्कृत भाषेमध्ये आहे. हे एक अत्यंत प्रभावी, गेय आणि मधुर असं स्तोत्र आहे. दक्षिण भारतात हे स्तोत्र अतिशय लोकप्रिय आहे. पूज्य नाना महाराज तराणेकरांनी नित्यपाठामध्ये, नित्य उपासनेमध्ये या स्तोत्राचा समावेश केलेला आहे. या स्तोत्राची शब्दरचना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनुप्रास अलंकारांनी या स्तोत्राला शोभा आली आहे. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थांनी एकाच ओळीमध्ये गुंफलेला आहे आणि हे भाषावैभव खरोखर थक्क करणार आहे. शब्द सौंदर्याच्या बरोबर या स्तोत्राची अर्थगर्भता आणि त्यातला भक्तिभाव मनाला मोहून टाकणार आहे. इतिहासातले, पुराणातले, सप्तशतीमधले, देवी भागवतातले असे अनेक संदर्भ, अनेक कथांचे संदर्भ या स्तोत्रामध्ये आहेत. देवीच्या शक्ती स्वरूपाचंच वर्णन हा या स्तोत्राचा मुख्य विषय आहे. तिच्या विलोभनीय, आश्वासक आणि सात्विक रूपाचं सुद्धा वर्णन या शक्ती स्वरूपाच्या वर्णनाबरोबर आलेलं आहे. हे देवी, मी तुला शरण आलो आहे, माझ्यावर कृपा कर, मी तुझा जय जयकार करतो आहे असं भक्त कवी म्हणतो आहे. या स्तोत्राची भाषा, त्याची शब्दरचना, त्याचा अर्थ, स्तोत्राची लय, त्याचा ठेका आणि त्याच्यातलं तेज, ओजस्विता, यामुळे स्तोत्राची मोहिनी ही सर्वांवर पडते. देवीचं प्रखर रूप, ती रणचंडिका कशी आहे, युद्धामध्ये दानवांना कसं तिने नष्ट केलं आहे, तो सगळा भाव या श्लोकामध्ये, या स्तोत्रामध्ये आलेला आहे. अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी असं हे स्तोत्र आहे. अनेक प्रसिद्ध अशा गायकांनी हे स्तोत्र गायलेलं आहे. काही ठिकाणी या स्तोत्रामध्ये 20 कडवे आहेत, तर काही ठिकाणी 21 कडवे दिलेले आहेत. हे सगळं स्तोत्र देवीचं उग्र, प्रखर, राक्षसांचा निर्दालन करणारं, अधर्माचा नाश करणारं असं रूप आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभं करतं असं हे प्रभावी स्तोत्र आहे. अंबा माता की जय. नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक पहिला. श्लोक वाचूया. आई गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनिवासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. आईगिरिनंदिनी नंदित मेदिनी म्हणा. आईगिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते म्हणा. विश्वविनोदिनी नंदनुते. आता पूर्ण ओळ. आईगिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते म्हणा. आईगिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते. आता दुसरी ओळ.
गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी, म्हणा गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी, विष्णु विलासिनी जिष्णुनुते, म्हणा विष्णु विलासिनी जिष्णुनुते। आता पूर्ण ओळ, गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, म्हणा गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते। आता तिसरी ओळ, भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी, म्हणा भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी, भूरी कुटुंबिनी भूरी कृते, म्हणा भूरी कुटुंबिनी भूरी कृते। आता पूर्ण ओळ, भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, म्हणा भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते। आता चौथी ओळ, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, म्हणा जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। या श्लोकामध्ये अयी गिरी नंदिनी नंदित मेदिनी या भागामध्ये अयी यो म्हणायचा, अयी अयी गिरी नंदिनी नंदित मेदिनी सगळीकडे इकार हे ह्रस्व आहेत, ह्रस्व उच्चार करायचा। गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते असं म्हणायचं, सगळीकडे इकार ह्रस्व म्हणायचे, नंदनुते मधला नू ह्रस्व आहे। गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी, गिरीवर विंध्य शिरोधी, शिरो याच्यानंतर अवग्रह आलेला आहे, तिथे एक मात्रा स्वर लांबायचा। विष्णु विलासिनी जिष्णुनुते, विष्णू षटकोनाचा म्हणायचा, विष्णु विलासिनी जिष्णुनुते इथे पण षटकोनाचा म्हणायचा, जीभ होडीसारखी करून वरती टाळूला लावायची आणि शचा उच्चार करायचा, शाळेचा श आणि षटकोनाचा श उच्चार वेगवेगळे आले पाहिजेत। विष्णु विलासिनी जिष्णुनुते। तिसऱ्या ओळीमध्ये भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी असं म्हणायचं, सरळच आहे। भूरी कुटुंबिनी भूरी कृते, दोन्हीकडे भू हा दीर्घ म्हणायचा, भूरी कुटुंबिनी भूरी कृते। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, महिषा षटकोनाचा म्हणायचा, मर्दिनी जोरानी म्हणायचं छान आघात देऊन, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। देवीच्या रणचंडिका रूपाचंच वर्णन, तिच्या पराक्रमाचं वर्णन, तिच्या तेजाचं वर्णन या स्तोत्रात आहे, त्याच्यामुळे आपले शब्दसुद्धा तसेच आले पाहिजे, जोरकस उच्चार आले पाहिजेत। आता या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा श्लोक पूर्ण म्हणूया। आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। म्हणा आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। अंबा माता की जय। नमस्कार। श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक पहिला, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरीवर विंध्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। असा हा श्लोक आहे।
या श्लोकामध्ये शैलसुता, हिमालय कन्या, पर्वतकन्या देवीचा जय जयकार केलेला आहे. अर्थ बघूया. ऐ गिरी नंदिनी, ऐ ऐ हे संबोधन आलं आहे. ऐ म्हणजे अग, स्तोत्रामध्ये अनेक ठिकाणी आलं आहे. ऐ हे असा त्याचा अर्थ आहे. गिरीनंदिनी म्हणजे पर्वताची कन्या, नंदित मेदिनी म्हणजे सगळ्या पृथ्वीला आनंदित करणारी, विश्वविनोदिनी सगळ्या विश्वाला रमविणारी, आणि नंदनुते आणि नंदिनी शिवाचा जो गण आहे नंदी, त्यांनी तुझी स्तुती केली आहे. काही ठिकाणी नंदनुते, काही ठिकाणी नंदिनुते असा पाठ आहे. दुसरी ओळ आहे गिरीवर विंध्य शिरोधिनी वासिनी. गिरीवर म्हणजे श्रेष्ठ पर्वत, विंध्य श्रेष्ठ अशा विंध्य पर्वतावर त्याच्या शिखरावर निवास करणारी, विष्णू विलासिनी भगवान विष्णूशी विविध प्रकाराने क्रीडा करणारी, त्यांचं मन रमवणारी, जिष्णुनुते, जिष्णू म्हणजे इंद्र आणि विष्णू दोन्ही अर्थ होतो, इंद्र आणि विष्णू तुझी स्तुती करतात. भगवती, हे भगवती, हे देवी, तू शितिकंठ कुटुंबिनी म्हणजे भगवान नीलकंठाची पत्नी आहेस. भूरी कुटुंबिनी, सारे विश्व हे तुझं मोठं असं कुटुंब आहे, विशाल कुटुंब आहे. आणि भूरी कृते, तू सगळ्यांना ऐश्वर संपन्न करणारी आहेस, भरपूर देणारी आहेस. जय जय हे महिषासुरमर्दिनी, महिषासुरमर्दिनी अशी तू आहेस, महिषासुर राक्षसाचं मर्दन करणारी आहे. आपण दुर्गे दुर्गटभारीमध्ये म्हणतोच महिषासुर मर्दिनी, महिषासुर राक्षसाचं मर्दन करणारी तू आहेस, निपात करणारी आहेस. रम्य कपर्दिनी, तुझा केश संभार, तुझे केस अत्यंत रमणीय, विपुल, आकर्षक आणि विलोभनीय असे आहेत. रम्य कपर्दिनी शैलसुते, तू शैल म्हणजे पर्वताची कन्या आहेस, हिमालयाची तू कन्या आहेस. तुझा त्रिवार जय जयकार असो, असा याचा शब्दांचा अर्थ आहे. सरळ अर्थ एकदा बघूया. हे पर्वतकन्ये, हे हिमालय कन्ये पार्वती, तू संपूर्ण पृथ्वीला आनंदित करणारी व साऱ्या विश्वाला रमवणारी आहेस. प्रमुख शिवगण नंदी तुझी स्तुती करतो. तू श्रेष्ठ अशा विंध्य पर्वताच्या शिखरावर निवास करणारी आहेस. तसेच लक्ष्मीच्या रूपानी भगवान विष्णूशी विविध क्रीडा करणारी व त्यांचं मन रमवणारी आहेस. इंद्र आणि विष्णू तुझं स्तवन करतात. हे भगवती, तू भगवान शंकराची भार्या आहेस आणि त्यामुळे सारं विश्व तू आपलंच कुटुंब समजतेस आणि सगळ्यांना तू ऐश्वर संपन्न करतेस. हे गिरिजे, हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार अतिशय रमणीय, आकर्षक आणि विलोभनीय आहे. महिषासुर राक्षसाचा पराभव करणाऱ्या हे भगवती, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.